महिला आरक्षण विधेयकासाठी विरोधी पक्ष आग्रही, सर्वपक्षीय बैठकीत मागणी तर योग्य वेळी निर्णय घेऊ, संसदीय कार्यमंत्र्यांचं उत्तर. शिवसेना ठाकरे विरुद्ध शिंदेवादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाचं आव्हान. आमदार अपात्रतेबाबतही आजच सुनावणी. नागपूर ओबीसी आंदोलनाचा 9वा दिवस. आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र न देण्याच्या मागणीवर ओबीसी समाज ठाम. राज्यासमोर मोठं जलसंकट. सांगली, सोलापूर, नगर, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची धग. जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा पिकांना तडाखा. रावेरमध्ये कापूस, मका, केळीसह इतर पिकांना फटका. 2000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचं नुकसान. मध्य प्रदेशसह सातपुड्यातल्या मुसळधार पावसामुळे नर्मदा नदी धोक्याच्या पातळीवर. नंदुरबारच्या धडगाव, अक्कलकुवा तालुक्यांना पुराचा धोका. भंडारा शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद. पंप हाऊसमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं पाणीपुरवठा खंडित. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. गुजरातमध्ये पूरस्थिती. गोधरात रेल्वे रूळ पाण्याखाली तर नर्मदेनं ओलांडली धोक्याची पातळी. दाहोदमध्ये पुरात वाहून गेली कार. सुदैवानं जीवितहानी नाही. भर पावसाळ्यात दिल्लीमध्ये रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद. रविवारी 33.1° सेल्सिअस तापमान. लोअर परळ रेल्वे उड्डाणपुलावरून शैय्यवाद. मनसे, ठाकरे आणि शिंदेगट आमने सामने. संभाजीनगरमध्ये वाघाच्या बछड्याच्या नामकरणावरून राजकारण. आदित्य नावाची चिठ्ठी आल्यावर मुनगंटीवारांनी मागे घेतले नाव, तर आदित्य तळपणारच. ठाकरे गटाचा पलटवार. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज रंगे पाटील रुग्णालयात दाखल. 17 दिवसांच्या उपोषणानंतर आरोग्य तपासणी. मोदींच्या वाढदिवशी राज्यातल्या जनतेला गिफ्ट. राज्यामध्ये नमो 11 कलमी कार्यक्रम राबवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. नंदुरबार जिल्ह्यातल्या 90% शिक्षकांचा क्षमता चाचणीवर बहिष्कार. 846 पैकी फक्त 46 शिक्षकांनी दिली परीक्षा. एसटी महामंडळाचे 39 लाख स्मार्ट कार्ड धारक प्रवासी नाराज. स्मार्ट कार्ड बनवणाऱ्या कंपनीनं कमी दरात करार नूतनीकरण नकार दिल्यानं कार्ड निष्क्रिय. मणिपूरमध्ये जवानाचे अपहरण करून हत्या. सीपॉय सेरतेत हाँगकाँग कोम सुट्टीसाठी घरी आले असताना घटनेनं खळबळ. जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये 6व्या दिवशी चकमक सुरू. सत्तापर्यंतची सर्वात मोठी चकमक. रॉकेट लॉन्चरचाही वापर. चीनच्या कुरापती लक्षात घेता भारताचा मोठा निर्णय. भारतीय समुद्री हद्दीत 175 लढाऊ जहाज उभारणार. तैवानची कंपनी फॉक्सकॉन भारतातली गुंतवणूक वाढवणार. वर्षभरात रोजगार आणि गुंतवणूक दुपटीनं वाढवणार. दिल्लीमध्ये मोदींनी केला मेट्रो प्रवास. मेट्रो विमानतळ मार्गाच्या विस्तारित प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. शांतिनिकेतनचा वर्ल्ड हेरिटेजच्या यादीमध्ये समावेश. युनेस्कोनं एक्सवर पोस्ट करून केली घोषणा. छत्रपतींचा विचार म्हणजे